स्तनपान सप्ताह विषय संदर्भ में डॉक्टर कीर्ति साने की डॉक्टर ऋतुजा मुंदड़ा ने ली खास मुलाकात। आइए देखते हैं जीटीपीएस सिटी केबल समाचार में न्यूज के तुरंत बाद। विश्व स्तनपान सप्ताह प्रत्येक वर्ष अगस्त माह के पहले सप्ताह प्रताप 1 अगस्त से 7 अगस्त तक मनाया जाता है। इसका उद्देश्य महिलाओं को स्तनपान एवं कार्य को रूढ़ता पूर्वक एक साथ करने का समर्थन देता है। साथ ही इसका उद्देश्य यह है कि महिलाओं को उनके स्तनपान संबंधी अधिकार के प्रति जागरूकता प्रदान करना। इसी सिलसिले में जीटीपीएल सिटी केबल समाचार के माध्यम से आइए देखते हैं डॉक्टर ऋतुजा मुंदड़ा ने डॉक्टर कीर्ति साने के लिए खास मुलाकात न्यूज के तुरंत बाद। बघा, स्तनपानाचे फायदे हे बाळाला जसे असतात तसे ते मातेला पण असतात। दुहेरी फायदा आहे बाळाच्या, म्हणजे सुरुवातीला जे 2 दिवसात जे प्रसूतीनंतर 2 दिवस जे दूध येतो ते पिवळट आणि घट्ट दूध असतं, त्याला चीक दूध असं म्हणतात, कोलोस्ट्रॉम असं त्याचं नाव आहे। हे दूध अतिशय महत्वाचं असतं, हे दूध बाळाचं पहिलं लसीकरण आहे। आहार नसून एक बाळाला प्रतिबंधक अँटीबॉडीज ज्याला आपण म्हणतो त्या पण बाळाला आईच्या दुधातून मिळतात आणि त्याला पुष्कळ अशा आजारापासून बचाव करतात। म्हणूनच म्हणतात की जन्मानंतर 6 महिनेपर्यंत बाळाला फक्त आईचं दूध देण्यात यावं। की आजकाल डॉक्टरांनी एक नवीन पद्धत सुरू केली आहे की जसंच बाळ डिलिव्हरी होते आहे नाळ कापायच्या आधीच आम्ही बाळाला स्तनपानाला लावतो। अगदी बरोबर। आणि हा, आणि याचे फायदे हे आहेत की बाळ लवकर स्तनपान घ्यायला लागतं, त्याला सवय लवकर होते आणि रक्तस्राव जसं मॅडमनी म्हटलं तसं कमी होतो आणि जो आईचा आणि बाळाचा जो बॉन्ड आहे तो खूप चांगला डेव्हलप होतो आणि स्तनपानामध्ये पुढे काहीच त्रास होत नाही। तर बघा ना, हा रक्तस्राव थांबण्याचा फायदा होतो, नंतर जोपर्यंत आई स्तनपान देत असते तोपर्यंत तिचे गर्भधारणेपासून संरक्षण होते, तसेच स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोगापासून तिचं संरक्षण होतं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धती आहे त्याची आणि त्याचा एक ठराविक वेळ पण आहे। साधारणपणे 20 ते 35 मिनिट पर्यंत एका वेळी दूध पाजलं पाहिजे। असं आहे की जे सुरुवातीचं दूध आहे त्याच्याने बाळाची तहान भागत आहे आणि जे शेवटचं दूध आहे ते त्याच्यामध्ये थोडस कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे त्याचं पोट भरल्यासारखं त्याला समाधान मिळतं। बरोबर। आणि त्याच्यानंतरच बाळ शांत झोपतं। प्रेग्नन्सी मध्ये जसं आहाराकडे बाळाच्या वाढीसाठी आपण लक्ष देतो तसंच डिलिव्हरी नंतर जोपर्यंत स्तनपान करत आहे तोपर्यंत त्या स्तनदा मातेने आहार चांगला घेतलाच पाहिजे। जवळपास 1000 कॅलरीज जास्तीच्या घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे तिच्या शरीरातील कॅल्शियम, विटॅमिन्स, प्रोटीन्स हे कमी होणार नाही। तर सर्व स्त्रियांनी ह्याचा लाभ बाळंतपणाच्या पहिल्या दिवसापासून घ्यावा आणि आपलं मातृत्वाचं कर्तव्य निष्ठेने बजावावं। तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, ब्रेस्ट फीड इज बेस्ट फीड। आईचे दूध बाळासाठी अमृत आणि ब्रेस्ट फीडिंग महान आहे। धन्यवाद।